पूरा तो नहीं है, मैं क्यों मैराथन कर रहा हूँ अभी, मैं 5-10 करने से हाफ मैराथन अच्छा पिकअप होता है, मैराथन करने से स्पीड चेक हो जाता है। कभी करना ना 21 किलोमीटर में फुट जाऊँ कि एक बेस्ट करायचा फक्त 21 किलोमीटरला कि आपलं टायमिंग किती आहे काय आपलं कळावं बॉडी किती टचमध्ये आहे। आणि ह्या मॅरेथॉनचा मला एक फायदा होईल ऑल इंडियाला की आत्ता मी 1 तास 500 लावली आणि माझं 5 किलोमीटर टायमिंग अजून चांगलं कवर होईल। पहिल्यांदाच इथं 21 केलं, याच्या अगोदर मी 10 किलोमीटर केलतं मागच्या वर्षी या स्पर्धेत, तर मी तिथं 5वा लागलेलो, यावर्षी 21 केलं फर्स्ट लागलो। सकाळ प्रस्तुत पुणे मॅरेथॉनचे 4थं वर्ष झालं, संपन्न झालं आणि त्या 21 किलोमीटरचा 3रा क्रमांक पटकावला आहे कर्नाटकाच्या पठ्ठ्याने। आपण त्याकडून जाणून घेणार आहोत सकाळमध्ये पळण्याचा त्याचा अनुभव कसा होता, एकूणच सकाळबद्दल आणि मॅरेथॉनविषयी जाणून घेऊया। एक्सपीरियंस बढ़िया है, मतलब मैं फुल मैराथन कर रहा हूँ अभी। मैं अभी प्रेजेंटली मैं हैंगजो में एशियन गेम्स गया था, उधर मेरा 12वां पोजीशन था। मतलब मैं अभी ओलंपिक को क्वालिफाई के लिए मैं प्री रेस का जैसे आया, बॉडी कैसे फिट है मेरा जो प्रैक्टिस के हिसाब से चेक करने के लिए आया था मैं। पूरा तो नहीं है, मैं क्यों मैराथन कर रहा हूँ अभी, मैं 5-10 करने से हाफ मैराथन अच्छा पिकअप होता है, मैराथन करने से स्पीड चेक हो जाता है, फिर मेरे को जो उधर क्वालिफाई करना है उसी हिसाब से मैं आया इधर एक फिटनेस का कैसे चेक करने के लिए बस। पूरा मैराथन मतलब ये क्या है, मैं पहली बार भाग रहा हूँ, मैं अभी अभी तक नहीं भागा था। मतलब अच्छा है, मतलब अच्छा ऑर्गेनाइज किया, मतलब पुणे सभी के लिए आज का डेट में फिटनेस के लिए सब भागना चाहिए और भाग के अपना स्वास्थ्य को भी अच्छा रखना चाहिए। मतलब क्या फिट रहने से अभी हमारा जो बीमारियां आता है, जो हम बहुत सारे बीमारियां देखते हैं उससे हम हट के फिर एक अच्छा लाइफ लीड सकता है और एक फिट भी रह सकता है। सर खूप चांगला आनंद होतोय कारण की मी 21 किलोमीटर पहिलं कधी पाहिलो नव्हतो, माझा इव्हेंट 3 किलोमीटर स्टिपल चेस आणि 5000 मीटर आहे। मला क्रॉस कंट्रीला पण 20 मध्ये असताना, अंडर 20 मध्ये असताना मला नॅशनलला खूप मेडल आहेत, म्हणजे 10 ते 12 मेडल आहेत नॅशनलला। परत मी आत्ता सध्या म्हणजे ऑल इंडियासाठी फोकस करत होतो 5000 आणि स्टिपल चेससाठी। माझं 21 किलोमीटर पाहण्याचा असं दुसरा हेतू काय नव्हता, फक्त एक अचीवमेंट होती की मी कधी करणार नाही 21 किलोमीटर मी पुढे जाऊन की एक बेस्ट करायचा फक्त 21 किलोमीटरला की आपलं टायमिंग किती आहे काय आपलं कळावं बॉडी किती टचमध्ये आहे। आणि ह्या मॅरेथॉनचा मला एक फायदा होईल ऑल इंडियाला की आत्ता मी 1 तास 500 लावली आणि माझं 5 किलोमीटर टायमिंग अजून चांगलं कवर होईल, म्हणजे ज्या पेसने रेस गेली 1:08, 1:07, 1:05 पेसनीचं ॲव्हरेज आमचं गेलं 21 किलोमीटरचं, त्यामुळे मला 2:50, 2:55, 2:40 ह्या रेंजने मी 5 किलोमीटर चांगली पोहू शकतो। शाळेतून एक उपक्रम राबवला गेला होता की क्रीडा प्रबोधनाच्या स्पर्धा असायच्या, त्यातून जो चांगला रनर हे होईल त्यांनी आतमध्ये त्याला डाएट परत राहण्याचं प्रॅक्टिस तिथं आतमध्ये प्रबोधनाचं भेटतं फ्रीमध्ये शासनातर्फे। तर मी जेव्हा 4थीमध्ये होतो तेव्हा मला असंच मॅडमांनी एका हे केलं की उठ म्हणून तू खेळामध्ये चांगला आहेस, अभ्यासात एवढं म्हणजे डोकं चालत नसल्यामुळं कसं, ते बोलले की तू खेळामध्ये हे करू शकतोस म्हणून। मग मी पहिल्यांदा म्हणजे असं काय जास्त आयडिया नव्हती, माझ्या वडिलांनीच माझं प्रॅक्टिस घेतलं, 2012ला मी प्रॅक्टिस सुरू केलं 34 असताना। त्यानंतर मग क्रीडा प्रबोधनीमध्ये सिलेक्शन झालं, मग 2016 पर्यंत मी प्रबोधनीमध्ये महेश पाटील सर आणि असे दुसऱ्या कोचेसकडे म्हणजे असं प्रशिक्षण घेतलं ॲथलेटिक्सचं। भारी वाटतं सर कारण पहिल्यांदाच इथं 21 केलं, याच्या अगोदर मी 10 किलोमीटर केलतं मागच्या वर्षी या स्पर्धेत, तर मी तिथं 5वा लागलेलो, यावर्षी 21 केलं फर्स्ट लागलो, चांगला एक्सपिरियन्स होता। सर मी प्रॉपर स्पोर्ट्स नॅशनलचं वगैरे प्रॅक्टिस करतो, नॅशनल स्पर्धेचं, मग त्यातूनच आपलं खर्च वगैरे काढण्यासाठी एक चांगला ट्रेन करण्यासाठी 21 वगैरे मॅरेथॉन वगैरे करतो।